निघाले? आम्ही काय निघालो तर पुन्हा म्हणजे पहिलेच मी म्हातारा माणूस, पुन्हा अजून घोटाळा होईल म्हणून आता गर्दीचा प्रॉब्लेम आहे मला, म्हणूनसाठी मी रात्री 9 ला निघालो होतो, आज सकाळी इथं पोहोचलो, सभा चांगली झाली. गाडीचा प्रॉब्लेम असल्यामुळं, पार्किंग लांब आहे, पुन्हा बाहेर जायला येत नाही म्हणून निघाले. धाराशिव सभा नंबर 1 झाली, सगळी व्यवस्था होती. आम्ही नवीन आहे तिथे, एक तर नंतर ट्रॅफिकमध्ये आम्हाला गाड्या सापडत नाहीत म्हणून निघालो आम्ही. आम्ही धाराशिव होणार आहोत, अगदी एकदम ओके ओके ओके. ओ काय म्हणलं? हा भाषण आता जे मुख्यमंत्री आहे, जे आतापर्यंत ज्या लोकांना गद्दार अमुक तमुक भाजी विक्या पावी हे जे बोलले आहे ते वचके कॉलले आता मुख्यमंत्री त्यांचे. हा भाषण आता सर्वात भाषण गुलाबराव पाटलाचं 1 नंबरला झालं, आता त्याच्यानंतर धैर्यशील मानेन ओके बोलले, आता मुख्यमंत्री बोलू लागलेत. आम्ही काय निघालो तर आता पुन्हा म्हणजे पहिलेच मी म्हातारा माणूस, पुन्हा अजून घोटाळा होईल म्हणून आता गर्दीचा प्रॉब्लेम आहे मला, म्हणूनसाठी मी नाशिक जिल्हा मालेगाव मालेगावमधून आलेले. आमचे दादासाहेब भुसे भुसे मंत्री साहेब यांच्या ऐकलं मॅडम आम्ही, आणि आता थोडा वेळ अभाव आहे आम्हाला, जाण्याचा वेळ झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही निघून आलेलो आहे. भाषण लांबलं असं वाटतंय, भाषण थोडं उशिरात झालंय वेळेच्या ह्याच्यानुसार थोडं लांबलेलं. जे आम्ही कोरेगाव मतदारसंघातून आमचे महेश शिंदे साहेबांच्या मतदारसंघ, आम्ही त्यांचे कार्यक्रम बराच वेळ चालल्यामुळं, म्हणजे मुख्यमंत्र्यांचं भाषण जे चाललेलं ते अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या म्हणजे सगळ्या आमच्या शिंदे गट जो आहे म्हणजे तो त्यांच्या पूर्णपणे समर्थपणे पाठीशी आहे. आम्हाला आता कसं आहे आमचा प्रवास पण लांबचा असल्यामुळं आणि त्यामुळे आम्ही वेळ बी झाला आहे आणि प्रवास पण लांब जायचा आहे त्यामुळे आम्ही निघून आलो.